सह्याद्रीच्या कातळी छतीवर 32 मणी सुवर्ण सिंहासन संस्थापन ज्यानं हजारो वर्षाचा अन्यायाचा अत्याचाराचा अंधकार अगदी चिरून काढला आणि 350 वर्षापूर्वी त्याच्याबद्दल बोललं गेलं. इंद्रजिमी जंभ पर बाडव सुवंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है पौन बारी बहा पर संभुरति नहा पर ज्यो सहस्त्र बहा पर राम द्विज राज है दावा द्रुम दंड पर चीत मृग झंड पर भूषण मिटुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कान जिनी कम कंस पर तेज तम अंश पर कान जिनी कंस पर त्यो मनिच वंश पर शेर शिवराज है. आणि ज्यानं झोपल्या माणसाला जाग केलं, जागल्या माणसाला उठवलं, उठल्या माणसाला लढायला लावलं, लढायला लावलेल्या माणसाच्या हातात अगदी नंगी तलवार दिली आणि ज्यांना वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला असा तुमचा मान माझा अभिमान नाट्य महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव दंश सिंहासन धीश्वर योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा प्रथम अभिवादन. जय 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 हो शिवाजी हा नारा चोईकडे घुमला रे हर 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 महादेव हा घोष नवी दुमदुमला रे भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे थर 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 शत्रू भीतीने थर थरला रे सब 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 तलवारीचा वार तयाला बसला रे सब 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 तलवारीचा वार तयाला बसला रे फडफड फडफड भगवा झेंडा आसमानाला भिडला रे आणि कडकड कडकड तुमच्या टाळ्या अजून काय वाजल्या नाही रे. अत्यंत रखरखत्या आणि रणरणत्या उन्हामध्ये एखाद्या पावसाची मंद सर येऊन जावी आणि थंडगार वाळ्याची झुळूक येऊन जावी अगदी तसंच वाटलं, अगदी तसंच वाटलं. इथं आल्यापासून 2 दिवसापासून इथलं सुख आणि कर्तव्य दक्ष असं नियोजन पाहून तुम्ही सर्व विद्यार्थी आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि आमचे बंधुमित्र गुरुमित्र डॉक्टर संतोषजी अवताडे सर यांच्यामध्ये 2 सोज्वळ गोंडस गोजीरवाण्या 2 मुलींचा पिता वरून जरी शांत धीरगंभीर दिसत असले तरी आतमध्ये असलेला लपलेला एक रोमॅन्टिक पती आणि सगळ्यात महत्वाचं विनोदाचा भाग सोडून द्या परंतु येथे 6-7 दिवस जे काही कर्तव्य दक्ष पद्धतीनं तत्परतेनं त्यांनी केलेलं हे सुंदर सुरेख असं नियोजन अगदी जेवणाच्या वेळेपासून व्याख्यानाच्या आयोजनापर्यंत तर श्रम संस्कार श्रमदानापर्यंत त्यांनी जे वेगवेगळे नियोजन किंवा व्याख्यात्यांचं जे इथं आयोजन ते करतात ते खरोखरच ऐकून असं वाटतं की त्यांच्यामध्ये जरी ते कॉमर्सचे शिक्षक असले तरी त्यांच्यामध्ये एक व्यवस्थापक दडलेला आहे. एक खूप चांगला नियोजक आयोजक संयोजक त्यांच्यामध्ये त्यांच्या रूपानं आम्हाला एक वडीलधारी बंधुमत्व व्यक्तिमत्व म्हणूया किंवा एक आपण म्हणूया गुरुमित्र म्हणूया म्हणून आम्हाला लाभलेला आहे. वडीलधारी व्यक्तिमत्व म्हटलं चुकून इथं खरं कारण ते माझ्यापेक्षा वयाने जरी 5-10 वर्षानं मोठे असले तरी ते दिसतात मात्र तिशीतलेच कारण त्यांच्याकडे बघून कुणीही वयाचा अंदाज लावणार नाही. त्यांचं नाव घेणं महत्वाचं होतं कारण ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे ते डॉक्टर संतोषजी अवताडे सर यांच्यामुळे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपण म्हणूया डॉक्टर पंचफुला उर्फ मनीषा बोडके मॅडम ह्या आमच्या वरिष्ठ ताई असल्यासारखे आहेत कारण त्यांनी मला खास त्यांनी संवाद साधलेला आहे की मी तुमच्या मोठ्या थोरल्या बहिणीसारखी आहे आणि खरोखरच थोडंसं धीरगंभीर जरी व्यक्तिमत्व त्यांचं मला वाटत असलं तरी त्यांचा वरद असतं किंवा त्यांचा एक भावनेचा ओलावा किंवा आधार मला नेहमीच तिथं असतो आणि तुम्ही सर्व मेहनतीनं कष्टानं श्रमानं इथं एक वेगळे आपल्यावरती संस्कार कोरलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्ही म्हणाल एवढं आमचं कोडकौतुक सगळ्यांचं करताय पण मी काय कोरडं कौतुक कोणाचं करत नाही तर तुमच्यासाठी मी त्या सॅकमध्ये 30 कॅडबरी आणलेली आहे जाताना सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा. महत्वाचं म्हणजे कॅडबरी झाल्यानंतर थोडं गोड झाल्यानंतर जाताना आपण थोडासा थंड असा आस्वाद सुद्धा घेणार आहोत. जे काय तुम्हाला ठीक आहे असो. सावित्रीबाई फुले विद्यापीठ संलग्नित आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचलित श्री साईबाबा महाविद्यालयाच्या अत्यंत कार्यक्षम असलेल्या आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेकडून आधारित
किंवा आयोजित हा जो काही तिथं लिहिलेला आहे विशेष श्रम संस्कार किंवा विशेष श्रमदानाचं शिबिराचं जे काही आयोजन केलेलं आहे त्याचा 6वा आणि खरं तर 6वा आणि शेवटचा व्याख्यानाचा दिवस आहे. आणि या दिवशी श्रम संस्कार या शब्दावरती तुमच्या समोर बोलण्यासाठी मी उभा आहे. का प्रत्येक वेळेला राष्ट्रीय सेवा योजनेला श्रम संस्कार शिबिर असं म्हटलं जातं? श्रम संस्कार शिबिर का करायचं? श्रम संस्कार शिबिर म्हणजे फक्त काही शारीरिक श्रमाचे संस्कार नाहीयेत की आपण जावं गावातला कचरा उचलायचा तिथलं स्वच्छ करायचं हे फक्त शारीरिक श्रमाचे संस्कार नाहीयेत तर तुमच्या आचारांना विचारांना आणि संस्कारांना एक वेगळी दिशा देण्याचं काम हे श्रम संस्कार शिबिर करत असतं. तुमच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला दातृत्वाला मातृत्वाला पितृत्वाला तुमच्या सर्व कर्तृत्वाला एक वेगळी झळाली एक वेगळी चकाकी देण्याचं काम हे श्रम संस्कार शिबिर हे करत असतं. खर तर शेवटी मला प्रश्न एक पडतो की खरं हा श्रम संस्कारच लावायला का द्यायचं? श्रम संस्कार का? आपल्या समोर येणाऱ्या परिस्थितीचे टक्क्या टोनप्यांचे खाच खळग्यांचे बलाढ्य असं जे साखळदंड आहे त्या परिस्थितीचे बलाढ्य साखळदंड तोडण्यासाठी या श्रम संस्कार शिबिरांची गरज आहे. मनस्थितीच्या गाभाऱ्यात निपजित पडून राहिलेल्या आपल्या भावनेचा कोंडमारा आणि त्याला त्या कोंडमाऱ्याला मोकळी जागा मिळवून देण्यासाठी या श्रम संस्काराची गरज आहे. आळशाच्या राखेने आपली जी विझलेली जी स्वप्नांचा निखारा आहे आपल्या स्वप्नांच्या आगीला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी या श्रम संस्कार शिबिराची गरज आहे. तुम्ही सर्वजण खरं तर जिवंत आहात, आम्ही जिवंत आहोत. तुम्ही सर्वजण तरुण आहात, तुम्ही सर्वजण तरुण आहात, आम्ही थोडेफार तरुण आहोत. खरं तर जिवंत आणि तरुण याची खरी व्याख्या काय आहे, जीवशास्त्रीय व्याख्या काय आहे ते समजणे तर महत्वाचं आहे. श्रम संस्कार हे तरुणावरती आणि जिवंतावरती केले जातात आणि तरच ते आत्मसात करणार आहेत. परंतु तरुण आणि जिवंत म्हणजे काय आहे, खरी व्याख्या दिलेली आहे ती स्वामी विवेकानंद यांनी. कारण आजचा विषय हाही होता स्वामी विवेकानंदांनी आजचा तरुण. स्वामी विवेकानंद यांनी तरुणाची व्याख्या दिलेली आहे की ज्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या स्त्रियांच्या पुरुषाच्या मध्ये वाहणाऱ्या रक्ताचा प्रवाहाचा वेग त्याच्या शिराशिरात आणि नसानसात वाहणाऱ्या रक्ताचा प्रवाहाचा वेग जिथं मंदावलेला नाहीये त्याची योग्य प्रकारे विचार करण्याचा बुद्धीचा वेग जिथं थंडावलेला नाहीये ज्यानं स्वतःची स्वप्न इतर कुणाला विकलेली नाहीये ज्याची मान इतरांसमोर कुणासमोर झुकलेली नाहीये असा म्हणजे तो तरुण असतो. खरं तर आपण तरुण म्हणजे कसा आहोत, जीवशास्त्रीयरित्या तरुण आहोत का? आता बायोलॉजीचा एक प्राध्यापक झुलॉजीचा एक प्राध्यापक असल्या कारणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्टिक नर्व आपल्याला असल्यामुळे आपण बघू शकतो, ऑडिटरी नर्व असल्यामुळे आपण चांगला ऐकू शकतो. आपल्याला हात आणि पाय हे निसर्गाने नियतीने प्रारब्धाने दिलेले आहेत. मग हात पाय डोळे कान हे सगळे निसर्गाचे आहेत आणि हे सगळे चांगले चालतात म्हणून फक्त आपण तरुण का? हे सगळं बायोलॉजिकल डेफिनेशन झाली तरुणाची. परंतु मानसशास्त्रीयरित्या खऱ्या अर्थाने जी तरुणाची व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी दिली ती व्याख्याला आपण पूर्ण उरतो का नाही हे सुद्धा इथं पाहणं चाचपणं महत्वाचं आहे. जीवशास्त्रीयरित्या आपण तरुण असू, जीवशास्त्रीयरित्या आपण जिवंत सुद्धा असू, परंतु जिवंत जिवंतपणाची व्याख्या सुद्धा स्वामी विवेकानंदांनी असे सांगितलेली आहे की महत्वाकांक्षेचा धगधगता तीव्र निखारा आपल्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्याशी सारखा जळत असणं तेवत असणं म्हणजे तो जिवंतपणा आहे. आणि त्या राखे त्या त्या तेवत असलेल्या आगीला ज्यावेळेस आपण आळशाच्या राखेनं विझवून टाकतो त्यावेळेस तो साक्षात मृत्यू असतो. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आपण मेलेलो आहोत. कारण महत्वाकांक्षाच नाही आपल्याला, कोणती इच्छा शक्तीच आपली उरलेली नाहीये असं आपल्याला दिसतं यातून. परंतु तुम्ही जे 20-25 जणांचा समूह जो महाविद्यालयाच्या 2000-2500 विद्यार्थ्यांच्या मधून इथं आलेला आहे खरोखरच तुम्हाला एक वेगळी महत्वाकांक्षा किंवा एक वेगळं हिरिरं पेटलेला तुम्ही आहात असं मी म्हणेन. फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा 2-4 क्रेडिट मिळवण्यासाठी तुम्ही इथं आलेला नाहीयेत. 6-7 दिवसापूर्वी कदाचित तुमच्याकडे असलेला हेतू हा असेल, प्राथमिक हेतू हा असेल की मला 2 क्रेडिट मिळतील किंवा मला सर्टिफिकेट मिळेल. परंतु 6-7 दिवसानंतर आज खरं श्रम संस्कार आचाराच्या विचाराचे आणि संस्काराचं जे हे श्रम संस्कार शिबिर आहे, शारीरिक श्रम दानाचं जे हे श्रम संस्कार आहे, खऱ्या अर्थाने जिवंतपणाची तरुणपणाची व्याख्या आणि ही फक्त सर्टिफिकेट आणि क्रेडिट मिळवण्यासाठी नाहीये तर आपल्याला वडीलधारी व्यक्तिमत्व आपले शिक्षक जे आपल्याला सांगत असतात ते आत्मसात करून आपल्याला त्याची अंमलबजावणी करणं हा खरा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराचा प्रमुख आणि प्राथमिक हेतू आहे. तो प्राथमिक हेतू समजून घेणं महत्वाचे आहे. काही जणांनी मला गळ द्या त्याचं थोडस मी करतो पुष्पा वगैरे जे काय असेल ते. परंतु हे सगळे दुय्यम हेतू आहे, हे तृतीय हेतू आहे, हे चतुर्थ हेतू आहेत. परंतु प्राथमिक हेतू ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेला दुय्यम हेतू करण्याकडे काहीतरी आपण लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे. महत्वाकांक्षेचा धगधगता तीव्र निखारा हृदयाच्या कोपऱ्याशी तेवत असणं जळत असणं म्हणजे जिवंतपणा
आणि तो टेवतोय का? तो महत्वाकांक्षेचा निखार आपला, ती आग अजून तशी आहे का आपल्या मनामध्ये, ते पाहणं महत्वाचं आहे. महत्वाकांक्षा शब्दाला म्हणून सांगतो की कोणत्याही कामाची सगळ्यात अवघड गोष्ट सुरुवात करणे कोणती असते. कोणत्याही कामाची, कोणत्याही ध्येयाची, कोणत्याही ध्यासाची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात अवघड काम आहे, कोणत्याही कामाची सुरुवात करण्याचा अवघड काम आहे ते म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात केलेलं काम सिद्धीत जातच, ते तडीस जायलाच पाहिजे, परंतु आपण सुरुवातच करत नाही. कुठून करायची सुरुवात, कशी करायची सुरुवात, हे सर्व सर्वात महत्वाचं आहे. खर तर 2-3 वर्षापूर्वीच एका वर्तमानपत्रात एक जाहिरात होती की 25 वर्षात एकही अपघात झालेला नाही अशा ड्रायव्हर आम्हाला पाहिजे. एका मोठ्या कंपनीची जी जाहिरात होती, असंख्य अनेक असे अर्ज आले, 100 पेक्षा जास्त अर्ज आले आणि प्रत्येक जणांची मुलाखत तिथे घेतली जाऊ लागली की बाबा 25 वर्षात तुझा एकही अपघात नाही, असं कसं शक्य आहे? कुठे ठोकर नाही, कुठेही ओरखडा नाही, कुठेही काही नाही, हो कुठेच काही नाही, 25 वर्षात एकही माझा अपघात झाला नाही. पहिल्यावाला बोल, 25 वर्षात एकही अपघात नाही, परंतु एकदाच चुकून काय झालं, ब्रेक फेल झाला आणि दरीत गाडी कोसळली आणि तेवढंच काय आहे, परत कुठेच काय नाही, कुठे खर्च नाही, कुठे काही नाही. चला बात दुसरा आला, काय रे बाबा 25 वर्षात एकही अपघात नाही तुझा? हो, गेल्या उभ्या 25 वर्षामध्ये माझ्या गाडीला एकही अपघात झाला नाही, कुणाला ठोकलं नाही, कुणी मला ठोकलं नाही, परंतु चुकून समोरूनच माझ्याकडून एक माणूस आदळला माझ्या डिक्कीवरती आणि तिथं तो अपघात झाला, बाकी काय नाही झालं. चला बात तिसरा आला, मला सगळ्या 25 वर्षामध्ये काही एकही ओरखडा नाही, एक डाग नाही, एक खर्चट नाही, काहीच नाही, कुणी मला ठोकलं नाही, मी कुणाला ठोकलं नाही, एकही अपघात माझा झाला नाही. आठव काहीतरी झालं असेल, नाही खरंच काही झालं नाही माझं, असं कसं काय शक्य आहे रे? 25 वर्षामध्ये एकही अपघात नाही, एकही अपघात नाही, कसं काय? 25 वर्षापूर्वी मी एक गाडी घेतलेली होती, ती गॅरेजला लावली, त्यानंतर ती गाडी मी कधी बाहेर गॅरेज बाहेर काढलीच नाही. मग ज्यांच्या गाड्या या गॅरेजलाच लावलेल्या असतात, ज्यांच्या गाड्या चालतच नाही, ज्यांची गाडी कधी रस्त्यावर आलीच नाही, त्यांच्या चुका होणार नाही, त्यांचे अपघात होणार नाही, आणि मग आपण तसंच करतो, आपण काहीच करत नाही. चुका दिसणार, चुका आणि शिका हा मंत्र तिथं आपण अनुसरला पाहिजे, तो त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे. चुकलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं काम आहे चुका आणि शिका. इथं जे समोर येऊन जे बोलतात त्यांना आपल्या चुका कळणार आहे. समोरचा व्याख्याता जे बोलणं तुम्ही ऐकत आहात, ज्यावेळेस तुम्ही त्यांचं 6-7 दिवस ऐकता आणि त्यानंतर ऐकून 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 बोलायचं कसं, मुद्दे मांडायचे कसे, हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेला खरं तर तुम्ही शिकणार आहात. म्हणजे चुका आणि शिका हा मूलमंत्र, हा कानमंत्र तुम्हाला या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचा आहे. मग सुरुवात कुठून करायची, कशी करायची, जिथं आहे तिथून सुरुवात करायची. तुम्ही जसा आहात तसा तुम्ही सुरुवात करायची, जे तुमच्याकडे आहे त्याच्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. एक छोटासा बूट शिवणारा छोट्याशा कंपनीत काम करत होता, बूट शिवत बूट शिवण्याचं त्याला चांगलं एक असं कौशल्य आले, एक अशी वेगळी कला आली की आपण एक आपली स्वतःची कंपनी काढू शकतो असा त्याला विश्वास झाला. सत्य घटनेवर आधारित असलेली कथा आहे. बूट शिवत होता, तो बूट बनवत सुद्धा नव्हता, पण तो बूट शिवता बुटाची जोडण कशी असते, बुटाची बांधणी कशी असते, बुटाची ठेवण कशी असते, ह्याचं त्यावेळेस ज्यावेळेस त्याला ज्ञान झालं ते करता करता त्यावेळेस त्यानं बुटाची छोटीशी कंपनी काढली, जशी असेल तसं छोट्याशा. मग याच्यासाठी जागा कुठे आहे? जागा लागेल त्याला, जागा नाही, भांडवल नाही, काही नाही, कोणतंही मनुष्यबळ नाही, अर्थबळ नाही. मग सुरुवात कशी करायची? आपल्याकडे तेच असते ना, आपल्याकडे जागा नाही, आपल्याकडे मनुष्यबळ नाही, आपल्याकडे अर्थबळ नाही, परंतु आपल्याकडे कलाही नाही, कोणत्याही गोष्टीचं हाताचं कौशल्यही नाही. परंतु हाताचं कौशल्य आलेला तो जो व्यक्ती असतो तो छोटीशी कंपनी बांधतो आणि त्या कंपनीचं जे स्थळ असतं ते असतं त्याच्या घरातील असलेलं छोटंसं बाथरूम. बाथरूममध्ये तुम्हाला जागा आहे ना, त्याचं बाथरूम म्हणलं थोडंसं बऱ्यापैकी मोठं असतं आणि ते बाथरूममध्येच तो सुरू करतो. हळूहळू तो बूट विकू लागतो, 2 बूट 4 बूट 5 बूट असं विकू लागतो आणि हळूहळू गावामध्ये सगळेजण ते बूट घेऊ लागतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला यामध्ये आठवतो की तू काही नाही झाला तरी चालतंय, परंतु असा हो म्हणजे तू बूट जोडे शिवणारा जरी झाला तरी चालेल, जोडे शिवणारा जरी झाला तरी चालेल, परंतु असा जोडा शिव किंवा असा बूट शिव की आड रानात जरी जाऊन बसला तरी गावातले लोक येऊन तुझ्याकडे बूट शिवले पाहिजेत. कारण बूट याच्यासारखा कोणीच चांगला शिवत नाही किंवा याच्यासारखा कोणीच दुरुस्त करत नाही. म्हणजे त्या याच्यामध्ये टॉप असणं, तरबेज असणं हे महत्वाचं आहे. कोणताही काम करा, कोणताही विषय कमी नाही, कोणताही विषय जास्त नाही, त्या विषयामध्ये तुम्ही मास्टरी किंवा त्या विषयामध्ये चांगले तुम्ही गुण मिळवले
तर तुम्ही त्या विषयात सुद्धा खूप काही करू शकता. हळूहळू हळू त्याची प्रसिद्धी वाढू लागली आणि नंतर त्यांना म्हटलं की आपण जर खास जर फक्त खेळासाठी लागणारे जर बूट शिवू लागलो तर कसं काय होईल. एक स्पेसिफिकली त्यांना असा विचार केला की बूट तर आपण सगळ्या प्रकारचे शिवतोय, बूट आपण सगळ्या प्रकारचे बनवतोय, परंतु फक्त आता फोकस करायचं एकाच गोष्टीवरती आणि आपण फक्त खेळासाठी असलेले बूट बनवूया. आणि खेळासाठी त्यांना बनवले ते बूट आणि फक्त खेळाडूच त्यांचे बूट विकत घेऊ लागले आणि खास वेगळ्या दर्जाचे असणारे स्टड त्यांना त्या बुटाला लावले. असे स्टड कुठेच मिळत नव्हते. 1984 झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जॉय इव्हान्स नावाचा व्यक्ती तो मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जिंकला आणि तो त्याने जिंकण्याचं जे स्पर्धेचं जे त्याच्या स्पर्धेच्या विजयाचं जे श्रेय तो जे त्याला देतो तो त्या कंपनीला देतो. या कंपनीचे मी बूट घातले म्हणून मी जिंकलो. 1984 साली जर्मनी आणि हंगेरी यांच्या मध्ये झालेल्या सामन्यामध्ये सर्वजण म्हणत होते की हंगेरी हा फुटबॉलचा सामना होत होतो, त्या फुटबॉलमध्ये असलेला तरबेज आणि निपुण असा संघ आहे तोच जिंकणार आहे. जर्मनी जिंकणार नाही, परंतु जर्मनीने या कंपनीकडून बूट विकत घेतलेले होते. गवतावरती निसरड्या भागावरती घट्ट असे पाय रोवून आपण चालू शकतो पळू शकतो असे असणारे ते बूट त्या हंगेरी जर्मनी या संघाने घातले आणि जर्मनी संघ 1984 फुटबॉलचा जो ऑलिम्पिकचा जो काही सामना असतो तो जिंकला. हा जो बूट ज्याने बनवलेला होता त्याचं नाव होतं ॲडी डॅसलर. ॲडी डॅसलर त्यानं स्वतःचं नाव त्याला लावलं. डॅसलरचा डॅस आणि ॲडीचं ॲडी, ॲडी आणि डॅस म्हणजे ॲडी डॅस आणि आपण त्याला आदिदास असं म्हणतो. बरं जर आपण त्याला आदिवास किंवा रामदास म्हणत नाही, आदिदास तरी म्हणतो. आदिवासी म्हणजे ॲडीडास. ॲडी डॅस या कंपनीचा जो तरुण असतो तो छोट्याशा बूट शिवण्यापासून त्याला सुरुवात करत असतो केलेली असते. त्याने बाथरूम मध्ये तो शिवतो. बाथरूम मध्ये म्हणजे सुरुवात कुठून करायची, जिथून आहे तिथून करायची. परंतु आपण अशा आजकालचे तरुण भरू शकते आपल्या भागामध्ये आढळत नाही, परंतु पुण्या मुंबईच्या भागात जर आपण बघितलं किंवा भरपूर असे 2-4 वर्षापूर्वी मी ऐकलेल्या कथा आहेत की काही नाही करता आलं आपल्याला, बीएससी झाली, बीए झालं, बीकॉम झालं, काही नाही झालं की मग काय करायचं, एमपीएससी आणि यूपीएससी साठी कुठेतरी कोचिंग लावायची आणि स्पर्धा परीक्षा ऍडमिशन घ्यायचं हा आपला कल असतो. काही नाही करता आलं औषध की मग स्पर्धा परीक्षा करायची आणि स्पर्धा परीक्षात अपयश आलं की मग आत्महत्या करायची. हे दोनच पर्याय त्यांच्याकडे उरलेले असतात आणि अशा पद्धतीनं एकच तुमच्या माझ्यासारखा हिस्सा घटनेवर आधारित असलेली तर कथा आहे की तो तरुण स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला जातो आणि पुण्यामध्ये मग त्याला काही करता येत नाही. एमपीएससी म्हणजे 1 वर्ष होतं, 2 वर्ष होतं, 3 वर्ष होतं, 4 वर्ष होतं, 5 वर्ष होतं, सलग 5 वर्ष तो नापास होतो, अनुत्तीर्ण होतो. त्यामध्ये वडिलांचा पैसा सगळा बर्बाद होतो, घरच्यांनी पाठवलेले सगळे पैसे असतात किंवा मित्रांनी त्याला दिलेले जे शब्द असतात मदत असते सगळी ती वाया जाते. 5 वर्षामध्ये तो काहीच करू शकत नाही आणि शेवटी मग निराशेने ग्रासून तो एका जंगलामध्ये जातो आणि त्या जंगलामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करतो. त्या जंगलामध्ये त्यावेळेस ते निर्जन स्थळ असतं, जंगलामध्ये कुणीच नसतं, परंतु एक बाबा तिथे एका रोपाला पाणी देत असतात. ते बाबा त्याला बघतात, काय रे बाळा कुठे चाललायस. तो काय असं ते खरं सांगतो, 1 वर्ष झाले 2 वर्ष झालं 4 वर्ष झालं 5 वर्ष झालं मला काय त्या स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळालं नाही, आता माझ्या औषध काही उरलंच नाही, शेवटचा पर्याय म्हणून आता मी आत्महत्या करायला जात आहे. आत्महत्या सुसाईड करा. आणि मग ते बाबा त्याला सांगत असतात, बरं ठीक आहे आत्महत्या कर तू, परंतु एक माझ्या छोटंसं जाता जाता एक काम करशील, हे जे रोपांना हे जे बाकीचे जे थोडंसं रोप आहे ते त्याला थोडंसं पाणी घाल आणि त्या रोपांना तो पाणी घाल, त्या पिकांना पाणी घाल. अजून किती राहिलेलं आहे, सगळं जंगल राहिलेलं आहे. तुम्ही सांगतो 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला ही एक ओसाड कंगाल भकास बकाल झालेली जागा होती अशा या जागेमध्ये एकही झाड नव्हतं. त्यावेळेस आईन उन्हाळा आलेला असताना मी सगळ्यांना सांगितलं की सगळ्या त्या गावकऱ्यांना सांगितलं, सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की आपण फळं खावा, फळं तुम्ही खावा, परंतु त्याच्या राहिलेल्या ज्या बिया आहेत, आंब्याची जी कोय आहे किंवा आंबा असेल, चिक्कू असेल, कोणतंही फळ असेल, फणस असेल, त्याच्या बिया जे आहेत ते तुम्ही या डब्यामध्ये टाका आणि डबा चौकाच्या मध्यभागी मी ते ठेवला, सगळेजण ते खायचे आणि त्या डब्यामध्ये त्या बिया टाकायच्या. असा एक डबा भरला, 2 डबा भरला, 3 डबे भरले, 5 भरले, 10 भरले, 100,000 डबे त्यामध्ये 4 महिन्यामध्ये ते उन्हाळ्याच्या भरले. आणि मग मी काय केलं, एका उंच अशा पर्वतावर गेलो आणि ते खाली टाकून दिलं आणि काही महिन्यानं एका वर्षाच्या आतमध्ये
ही सगळी जी झाडं आहेत जे बघतोय ना त्याला रोपं आलेली छोटी छोटी झाली त्यांना मी पाणी घालत राहतो रोजच्या रोज 5 वर्ष झालं रोजचा माझा नित्यक्रम आहे की मी हे रोज याला पाणी घालत असतो 5 वर्षापूर्वी भकास बकाल झालेलं ओझाड ओसाड असलेली ही जागा निर्जन असलेली ही जागा आज एवढी असंख्य अनेक झाडं जी या भागामध्ये आहेत त्याला कारण मुख्य होतं की माझी महत्वाकांक्षा त्या बियांचा वापर करून मला इथून काहीतरी चांगलं उगवायचं होतं आणि त्यामुळं हे जे जंगल तू बघतोय ना ते जंगलात मी येऊन एक कोणीतरी अपरिचित माणूस येऊन हा याला पाणी देत नाहीये हे जंगल माझं आहे हे जंगल माझं आहे हे जंगल मी तयार केलंय तसं तू स्वतःचं स्वराज्य तू स्वतःचं साम्राज्य तू स्वतःचं एक वेगळं अस्तित्व स्वतःचं सत्व स्वतःचं तत्व आणि स्वतःचं अस्तित्व हे तूच तयार करू शकतोस त्यामुळे कुठून पाहिजे तिथून सुरुवात कर जे तुझ्या जे तुझ्याकडे आहे त्याच्यापासून सुरुवात कर नसेल तर जे कोणी वापरत नाही जे तुझ्याकडे जे फेकून देतात त्याचा वापर करून तू उभं कर जे लोक तुझ्याकडे दगड फेकतात त्या दगडांना तू रच त्याचा माइल स्टोन बनव किंवा त्याचा स्टेपिंग स्टोन बनव आणि त्या स्टेपिंग स्टोनवर ते अपयशाच्या वेगवेगळ्या दगडावरती चबुतऱ्यावरती तू उभं राहून तू तुझी यशाची जी आहे ती कमाल दाखव श्रम कष्ट श्रम संस्कार हे यासाठी असतं पण आपण आपले पर्याय निवडून ठेवलेले आहेत मी जर हे नाही केलं तर काय करेन मी हे नाही करेन तर आहेच माझ्या वडिलांची शेती आहे किंवा हे दुकान आहे हे किराणा आहे हे ते आहे हे अमुक तमुक आमका डमका अलाना फलाना असे वेगवेगळे जे आहेत आपल्याकडे काय आहेत पर्याय आहेत हे परिस्थितीचे दोर हे पर्यायाचे दोर अगोदर कापून टाका तानाजी मालुसरेंना ज्यावेळेस वीरगती प्राप्त झाली त्यावेळेस त्यांचा भाऊ जो असतो राजा मालुसरे पळणाऱ्या त्या मावळ्यांना सांगत असतो की जर तुम्ही पळून गेला तर हे जे स्वराज्य आपल्या हाती येऊ पाहतंय तुम्ही हा जो किल्ला कोंढाणा आपल्या हाती येऊ पाहतोय तो होणार येणार नाही आणि ज्या भागातून ज्या दोरीला चढून ते किल्ल्याच्या वर आलेले असतात ते दोरी त्या त्या डोंगरावरती किंवा त्या किल्ल्यावरती येणारी जी काही दोर असते ते दोरच ते कापून टाकतात ते पर्यायच कापून टाकतात आणि सांगतात की जावा कुठं पळून जायचं आहे कुठं जाऊ शकत नाही समोर दरी आहे इकडं तर शत्रू आहे मग शत्रूशिवाय लढण्याशिवाय पर्यायच राहिला नाही ज्यावेळेस तुमच्या असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीच्या बलाढ्य सापळदंडाशी तुम्हाला ज्यावेळेस त्याच्याशी संघटण्याचा प्रतिकार करण्याचा सामना करण्याचा पर्याय उरत नाही फक्त तोच एक पर्याय ज्यावेळेस तुम्हाला राहतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला यश मिळत असतं सॉक्रेटिसला एक तरुण विचारतो की यश म्हणजे काय हो ते मला सांगा ते सांगतात यश म्हणजे काय तुला बघायचं का उद्या 4 वाजता तळ्याकाठी ये एका तलाव असतो त्या 4 वाजता तो तरुण जातो सॉक्रेटिस जो प्लुटोचा ही गुरु आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर तो सॉक्रेटिस खूप मोठा तत्ववेत्ता विचारवंत त्या सॉक्रेटिसला तो तरुण भेटायला जातो 4 वाजता त्या तळाच्या काठी आणि ते त्याला काय करावं सॉक्रेटिस यशाची व्याख्या वगैरे काय सांगत नाही बरं यशाची व्याख्या ऐकायला आले का त्याचा तोंड तो घेतो आणि त्या तळ्याच्या पाण्यामध्ये बुचकाळतो एवढं बुचकाळतो 1 सेकंद होतो 5 सेकंद होतात 10 सेकंद होतात 15 सेकंद होतात 30 सेकंद होतात 1 मिनिट होतो परंतु त्याचं काय तोंड ते काढत नाही शेवटी जीवाच्या आकांडांना तो ज्यावेळेस तडफडू लागतो त्यावेळेस त्याचं तोंड बाहेर काढतात हो काय हो सॉक्रेटिस राव म्हणतो मी तुम्हाला यशाची व्याख्या सांगायला आलो यशाची व्याख्या ऐकायला आलो यशाची व्याख्या तुमच्याकडून समजावून घ्यायला आलो आणि तुम्ही मला जीव मारताय मला सांग की तुला ज्यावेळेस तुझं तोंड ज्यावेळेस मी त्या पाण्यामध्ये बुचकाळलं त्यावेळेस सगळ्यात जास्त गरज तुला कशाची भासली मला सगळ्यात जास्त गरज श्वासाची वाटली कशासाठी वाटली जगण्यासाठी वाटली जगण्यासाठी श्वासाची गरज जेवढी जास्त किंवा ज्यावेळेस जेवढ्या आपण म्हणूया तीव्रतेने तुम्हाला भासते तेवढी यशासाठी ज्यावेळेस तीव्रतेने तेवढी गरज भासेल त्यावेळेस तुम्हाला यश मिळणार आहे जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी हे यश मिळवणं मला गरजेचं आहे माझ्या समोरचं जे ध्येय आहे इप्सित आहे ते ठरवणं गरजेचं आहे हे नाही झालं तर मी हे करेन ते करेन हे जे वेगवेगळे पर्यायाचे जे दोर आहेत ते पर्यायाचे दोर कापून टाका एकमेव पर्याय ठेवा की माझं आयुष्य या एका गोष्टीवर या ध्यासावर या माझ्या गोलवर अँबिशनवर टिकून आहे ज्यावेळेस तुम्हाला एकच तो गोल दिसणार आहे त्यावेळेस तुम्ही ते श्रम करू लागणार परंतु आपण सर्वात मोठा 4 प्रवर्ग आपल्याला दिसतात की मी सिंह आहे मी वाघ आहे ते वाघ असतात त्यांना माहित नाही की ते वाघ आहे ते काहीच बोलत नसतात जे वाघ नसतात ते वाघ आणण्याचा जो अवडंबर करत असतात किंवा एक आविर्भाव मिरवत असतात 4 प्रवर्ग असे मिळतात आपल्याला जे वाघ आहेत परंतु त्यांना माहित नाही जे वाघ आहेत आणि त्यांना माहित आहे त्या पद्धतीने राहतात जे वाघ नाहीत परंतु वाघ आणण्याचा आविर्भाव करतात
जे वाघ नाहीयेत म्हणजे वाघासारखे नाहीयेत परंतु त्यांना माहिती आहे की आपण नाहीये आणि गबगोबाना पण राहायचं म्हणजे हे असलं तर मी करेन ते असलं तर मी करेन हे जर तरचे पाश आपल्याला इथं सोडून टाकायचे आहे एक उदाहरण मला यावरून आठवतंय ज्या वेळेस एखादा पक्षी एखाद्या झाडाच्या लवलवत्या फांदीवरती बसतो त्यावेळेस तो पक्षी हा विचार करत नाही की फांदी लवेल ही फांदी झुकेल काही फांदी तुटेल कारण ज्या वेळेस तो लवलवता पक्षी फांदीवरती बसला तर ती फांदी लवली काय आणि झुकली काय आणि तुटली काय माझ्या पंखामध्येच एवढा जोर आहे एवढा जोश आहे एवढा जोम आहे एवढी तलफ आहे एवढी तडफ आहे एवढी तगमग आहे एवढी तडफड आहे एवढी ऊर्जा आहे एवढी स्फूर्ती आहे एवढी कुवत आहे एवढी ताकद आहे एवढी प्रेरणा आहे की त्या जोराच्या त्या जोशाच्या त्या जोमाच्या त्या तलफेच्या त्या तडफडीच्या त्या तगमगीच्या त्या ऊर्जेच्या त्या उत्साहाच्या त्या स्फूर्तीच्या त्या कुवतीच्या त्या ताकदीच्या त्या प्रेरणेच्या साह्यानं मी उडून जाऊ शकेन तरुण जाऊ शकेन त्याच पद्धतीनं माझ्याकडे पैसा असला काय आणि नसला काय माझ्याकडे वशिला असला काय आणि नसला काय माझ्याकडे अर्थबळ आणि मनुष्यबळ असलं काय आणि नसलं काय लाथ मारेन तिथून पाणी काढेन हा अशा वाद आपल्याला तिथं तयार करणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं जर तरचे पाश आपल्याला सोडून टाकायचे जर तरचे पाश येणाऱ्या जाणाऱ्या ठिकाणचाही आपल्याला परिणाम आपल्या मनावरती होऊ द्यायचा नाही तुमच्या माझ्यासारखी 25-30 जण असतात ते 100 असतात 100 बेडकं विचार करतात खरं तरी सत्य कसं आहे परंतु मनुष्याला बेडकाचं इथं प्रतिकात्मक रूप दिलेलं आहे की 100 बेडक विचार करतात की हा जो एव्हरेस्ट शिखर आहे तो आम्हाला सर करायचा ते म्हणतात एव्हरेस्ट शिखर त्याला किती मोठी तयारी लागतात मोठमोठे गिर्यारोहक आले मोठमोठे पर्वतरोहक आले मोठमोठे जे आहेत ते लोक आली माणसं आली परंतु ते हे एव्हरेस्ट शिखर हिमालय पर्वतापेक्षाही उंच असलेलं ते सर करू शकले नाहीत तुम्ही तर शेवटी बेडक तुम्ही काय करू शकणार आहात सगळे जंगलातील प्राणी त्या 100 बेडकांना सांगत असतात की तुम्ही हे एव्हरेस्ट शिखर सर करू शकत नाही परंतु 100 बेडकं ध्येयानं ध्यासानं मतलोकांशीनं पेटलेली असतात झटलेली असतात पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं असतं की नाही आमच्या उसाचं शेवटचं ध्येय जे आहे शेवटचं जे स्वप्न आहे की हा एव्हरेस्ट शिखर जे खूप काहीच कुणीच चोखंदळलेलं नसलेली जी वाट आहे ती आम्हाला शोधायची आहे ती आम्हाला पूर्ण करायची आहे म्हणून ते 100 बेडकं जे आहे ते एव्हरेस्ट शिखर सर करायला जातात त्यांना माणसं असतील प्राणी असतील वनस्पती असतील सगळेजण बोलू लागतात की तुम्ही काय करू शकत नाही परंतु 100 बेडकामधील 50 बेडक जो पर्याय मध्ये 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 असे थोडेसे थांबे असतात स्टॉप असतात की जिथं थोडेसे विश्रांतीसाठी आरामासाठी विरामासाठी त्यांना थांबायचं असतं 100 बेडकापैकी 50 बेडकामध्ये म्हणतात की खालची जी लोक म्हणत होती की खरोखरच हे ध्येय बेडकांचं नाहीये हे आपल्यासारख्या छोट्या लोकांचं नाहीये हे तर हे जे आहे याला खूप मोठी तयारी करावी लागते त्याला खूप मोठे कष्ट श्रम करावे लागतात त्यावेळेस त्याच्या ठिकाणचा परिणाम त्या बेडकावरती होऊ लागतो पुढे जातात परत 25 उरतात परत 10 उरतात परत 5 राहतात परत 3 राहतात तर तिघजण एकामेकांची चर्चा करतात की एका फुटावर तो झेंडा आलेला आहे आता त्यावेळेस शिखरावरती शिखराच्या टोकावरती जो झेंडा असतो तो झेंडा हातात विजयाच्या आविर्भावानं आपल्याला घेऊन खालच्यांना दाखवायचं आहे की आम्ही आमचं ध्येय जे आहे ते आमचं जे इप्सित आहे ते आम्ही साध्य केलेलं आहे परंतु हा एक फूट सुद्धा आम्हाला चालवणार नाही कारण परत एवढा मोठा अंतर सुद्धा आम्हाला चालायचा आणि इथंच आराम करतो एक जण त्या दोघांना म्हणतो त्या दुसरा जो असतो तो पहिल्याला बोलू लागतो तो फक्त खिडकील्यानंतर त्याला बघत असतो त्याला काही सुचत नसतं त्याला काही समजत नसतं तसंच तो एक पाऊल पाऊल टाकत 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 4-5 करत करत ते जे आहे तो जो विजयाचा जो झेंडा असतो तो हातात घेतो आणि विजयी आविर्भावानं अख्ख्या विश्वाला जगाला दाखवतो खाली असलेल्या की मी जिंकलो तसाच तो त्याही त्याच वेशानं जिंकल्याच्या वेशानं तो खाली येतो मग आहे जी टी व्हीवाले आपले बालुंकराज क्या गालुंकराज क्या काय काय तुझे ह्याचं रहस्य काय आहे सगळेजण त्याला सगळे प्राणी म्हणू लागतात की काय 100 बेडकं 100 बेडकांनी खरं तर ठरवलं परंतु त्या 100 बेडकामध्ये तूच एक असा बेडूक होता की तो शेवटपर्यंत त्या विजयाच्या त्या आपण म्हणूया त्या विजयश्रीपर्यंत पोहोचू शकला किंवा त्या झेंड्यापर्यंत पोहोचू शकला काय तुझे ह्याचं रहस्य काय आहे जर तुम्हाला इकडं तिकडं जर कोणी मी जर विचारलं तर तुम्ही म्हणाल की त्याच्याकडे जिद्द होती त्याकडे श्रम करण्याची मेहनत करण्याची तयारी होती त्याच्याकडे आत्मविश्वास होता परंतु असं काहीच नसतं तो तिथपर्यंत जाऊ शकला 100 बेडकामध्ये त्याचाही एक नंबर होता त्या 100 बेडकामध्ये त्यानंच फक्त ती विजयश्री खेचून आणली त्याच्या सगळ्यात पाठीमागच्या त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं रहस्य हे असतं की तो जन्मतःच बहिरा असतो जन्मतःच बहिरा तू हे करू शकत नाही
असं ज्यावेळेस लोक त्यांना सांगत असतात त्यावेळेला आपल्या हृदया म्हणजे कानामध्ये ते आपल्याला शब्द जातात, कानामध्ये शब्द जाऊन आपल्या हृदयावरती ते आघात करतात आणि मग आपले जे हात पाय ज्याच्यामध्ये त्राण आहे, शक्ती आहे, प्राण आहे, ते सगळं गळून गळपटवून तिथं जातं आणि आपण मग पुढं काहीच करत नाही. कारण हे जे लोक म्हणत आहेत तेच खरं आहे. तुम्हाला जर सकारात्मक कोणी जर सांगितलं तर त्याच्यावरती तुम्हाला विश्वास नसतो, परंतु नकारात्मक जर तुम्ही कोणाला सांगितलं किंवा तुम्ही तुमच्याबद्दल विचार केला त्याच्यावर मात्र आपला चांगला विश्वास येतो की तू हे करू शकतोयस, काहीतरी काय बोलतोयस म्हणतो आपण, बरोबर आहे. परंतु तू हे करू शकत नाही, हा बरोबर आहे म्हणतो आपण, करू शकत नाही. एकानं जरी सांगितलं तर त्याचा परिणाम लगेच आपल्यावरती होतो, परंतु या ठिकाणचा परिणाम आपल्यावरती होऊ न देण्यासाठी आपल्याला मानसिकरित्या बहिरं होणं गरजेचं आहे. तिथं घरी जाऊन फक्त कान कापून घेऊ नका. महत्वाचं यातून सांगायचं हे आहे की आपल्याला हे शब्द नकारात्मक शब्द आपल्याला ऐकू गेले नाही पाहिजे. बहिरे वा, चालत राहा, चालत राहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटचं एक उदाहरण सांगतो आता की यासाठी आपल्याला या विद्यार्थी दशेमध्ये स्वतःला गाडून घेणं महत्वाचं आहे. श्रम संस्कार आता यावेळेसच दोन हक्का तुम्हाला हाक मारित असतात. एक प्रलोभन असतात, एक मोह असतं, एक आकर्षण असतात. या प्रलोभनांना, मोहाला, आकर्षणांना तुम्ही बळी पडण्याचंही हेच वय असतं. सैराट गैराट वैराट वागण्याचंही वय जे असतं ते हेच असतं. परंतु आपली ध्येय स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय हे जे वय असतं ते हेच असतं. मला सांगा, स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये काय साम्य आहे? छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि स्वामी विवेकानंद, सगळ्यांचे क्षेत्र वेगवेगळे आहे. एक क्रीडा क्षेत्रातलं आहे, एक स्वराज्य निर्मितीमधले आहेत छत्रपती शिवाजी महाराज, आणि एक देशाचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या विश्वभर करण्याच्या मध्ये आहे. यामध्ये सगळ्यात मोठं साम्य येतो नंबर 16 आणि यामध्ये चौथी एक व्यक्ती आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे अध्यात्माच्या भक्तीच्या क्षेत्रातले आहेत. संत ज्ञानेश्वर, सचिन तेंडुलकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा वेढा उचलला. 16 वर्षीच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16 वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर सचिन तेंडुलकरनं. सगळ्यांचे जर आपण चरित्र वाचलं, कुठेही वाचलं तर 16 वर्षी त्यांनी केलं. तो की 16, 18, 19, 20, 25 काय असतं 21 पर्यंत जास्तीत जास्त, बरोबर हेच वय आहे. मग या वयातच आपल्या स्वप्नांचा जो चबुतरा असतो किंवा त्याचा पायथा असतो, त्याचा जो पाया असतो, ते बांधण्याचं हे वय असतं. 16 त्यांनी बांधलं, 20 त्यांनी बांधलं, त्याच्यावरती चांगल्या भिंती येतील, त्या भिंतीवरती चांगला स्लॅब येईल, त्या स्लॅबवरती चांगला घुमट येईल आणि त्या घुमटावरती जे आहे तो एक विजयी पताका तुमचा येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जेवढा पाया तुमचा भक्कम असेल आणि हे पाया भरणीचं वय आहे. प्रलोभन, मोह आणि आकर्षण याला हाका मारणार वय, त्याला हाकेला ओ द्यायचं, या हाकेला ओ द्यायचं. ह्या दोन ओ मध्ये खर तर सगळी गल्लत होती, सगळी पजिटिव्ह होती. त्यामुळं प्राथमिक हेतू जो आहे तो आपल्या स्वप्नपूर्ती, ध्येयपूर्तीचा असला पाहिजे, आपल्या पाया भरणीसाठी असला पाहिजे, आपला पाया भक्कम करण्याकडे प्राथमिक हेतू असला पाहिजे. दोन्हीही करा. त्यामुळे कॉम्बो प्रो हे काही जणांना माहित असेल की माझं एक चॅनल होतं जुनं, तसं आता मी स्पेसिफिकच काम करायचं म्हणून पीपीटी मॅन हे केलं, एकच फोकस केला त्याच्यावरती. परंतु वेगवेगळ्या कौशल्याचं, कलाचं कॉम्बिनेशन, प्रोफेशनल कॉम्बिनेशन आपल्यामध्ये आलं पाहिजे. हा हट्ट आणि आट्टा हास जो पहिल्यापासून होता आणि त्यामुळे जसं वेगवेगळं वेगवेगळं करताना कदाचित तुम्हाला मी दिसत असेल की मी असंही करेन, काही सात्विक वाटेल, काही तात्विक वाटेल असंही, आणि कुणा कुणाला काही फालतू वाटेल असंही करत असेल. म्हणजे ते खरं तर त्यातून चांगलाच हे तुम्हाला संदेश द्यायचा असतो. इंस्टाग्रामचं चॅनल आहे, त्यातून मी अशा प्रकारचे जे आहे 1-1 मिनिटाचं 30-30 सेकंदाचे असे कुणाला ते फक्त वाटतं हे काय करतंय, परंतु त्यातून मी चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करण्याचा चढच कल असतो. त्यांना जे वाटत फालतू वाटत असतं ते खरं तर ते फालतू नसतं. मग या वयामध्ये स्वतःला जर तुम्ही गाडून घेतलं तरच काहीतरी आहे. श्रम संस्कार या शब्दाचं खरं तुम्हाला जी माहिती आहे, त्याचं जे काही त्याचा अर्थ आहे, एका माझ्यासारखे जीवशास्त्राचे प्राध्यापक असतात आणि ते प्राध्यापक
म्हणत असतात की चला आपण आता एक प्रात्यक्षिक अनुभवूया. या प्रात्यक्षिकामध्ये हे अंड आहे, या अंड्यामधून एक आळी बाहेर पडणार आहे. ती आळी मोठ्या मेहनतीनं कसोशीनं ते बाहेर प्रयत्न करून येणार आहे. ज्यावेळेस ते मेहनतीनं ते बाहेर येत असते त्यावेळेला हवेशी संपर्क होऊन त्या आळीला वेगवेगळे त्याचे म्हणजे त्याचे जे पंख असतात ते पंख येणार आहेत आणि मग ते उडू लागणार आहे. आता जी घाणेरडी वाटणारी जी सुरवंटाची आळी आहे त्याचं उद्या सुंदर अशा फुलपाखरामध्ये रूपांतर होणार आहे. ती आळी त्या अंड्यामधून बाहेर येणार आहे. ती बाहेर कशी येते हे आपल्याला पाहायचं आहे. ते बाहेर आल्यानंतर हवेशी संपर्क झाल्यानंतर त्याला पंख कसे फुटतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याला पंख फुटल्यानंतर आपल्याला फरक अनुभवायचा आहे की कालची घाणेरडी दिसणारी ही सुरवंटाची आळी आज एवढ्या सुंदर अशा फुलपाखरामध्ये रूपांतर कसं झालंय. कारण आळी ही दिसताना भेसूर किंवा आपण म्हणूया ती एक अशी कुरूप अशी दिसते आपल्याला, परंतु फुलपाखरांचं सगळ्यांना फॅसिनेशन किंवा अट्रॅक्शन असतंच. आणि त्या पद्धतीनं याचं रूपांतर, याचं हे जे संक्रमण आहे, याचा हा जो बदल आहे ते कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. आणि ते अंडे ठेवतात, हळूहळू त्या ते कवच फुटतं आणि ते आळी हळूहळू त्या अंड्याच्या कवचातून बाहेर पडू लागते. खूप मेहनतीनं कसोशीनं प्रयत्न करून पराकाष्ठा करून ती भाकरी येत असते. खूप वेळ होत असतो, प्राध्यापकाने फोन होतो, महत्वाचं निकडीचं काम असतं, ते बाहेर जातात आणि सगळेजण ते त्याला त्या प्रात्यक्षिकाला बघत असतात. तुमच्यातीलच असणारे काही संवेदनशील विद्यार्थी तसेच विद्यार्थी असतात, ते म्हणतात की जर आपण अंड्याच्या कवच जर फुटलं आणि त्या आळीलं जर आपणच जर बाहेर काढलं तर ही त्याला हवेशी संपर्क येईल, थोड्या वेळानं त्याला पंख येतील आणि ती उडून जाईल. हा विचार ते करतात आणि मग ते काय करतात, ते अंड्याचं कवच जे हळूहळू फुटत असतं ते त्याला पूर्ण फोडून टाकतात. आणि त्या अंड्याच्या कवचा जस्ट ज्या क्षणी ज्या वेळी त्या अंड्याचं कवच ते फोडतात, त्या आळीला बाहेर काढतात, त्याच वेळी ती आळी गतप्राण पावते, मरण पावते. थोड्या वेळा प्राध्यापक येतात, मी तर तुम्हाला सांगितलं होतं की प्रात्यक्षिक फक्त तुम्हाला पाहायचं आहे, ती कशी मेहनत करते, ती कशा कसोशीनं ती बाहेर येत आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर ती बाहेर आल्यानंतर हवेशी संपर्क कसा होतो हे आपल्याला सगळं पाहायचं होतं. परंतु या सगळ्या प्रात्यक्षिकाचा बट्ट्या बोळ तुम्ही करून टाकलेला आहात. ज्यावेळी तुम्ही हे अंड्याचं जे कवच आहे ते तुम्ही फोडून टाकलं, त्या आळीला बाहेर काढलं, त्याच वेळेला ती मरण यासाठी पावली कारण त्याची मेहनत करण्याची, कष्ट करण्याची जी काही त्याच्या आतमध्ये त्याच्या पेशीमध्ये ऊर्जा उत्साह भरत असतो ती ऊर्जा त्या ऊर्जेमुळं त्या पेशीच्या वेगवेगळ्या होणारी संक्रमण आणि वितरकांच्या बदलामुळं त्याला पंख येत असतात. कारण ते कष्ट केल्यामुळं त्याच्या पेशीमध्ये ती जी संक्रमण स्त्रवित होत असतात, त्या स्त्रवित झालेल्या त्याच्या संप्रेरकामुळं त्याला ते पंख येत असतात. तुम्ही त्याच्याकडून कष्ट करण्याची त्याच्याकडून त्याची जिद्द त्याची जी काही कसोशीनं जी काही पराकाष्ठा करण्याची जी काही त्याची इच्छाशक्ती होती ती इच्छाशक्तीच तुम्ही काढून टाकली आणि त्यामुळे ती गतप्राण पावली. ही माझ्या उन्हाळ्याच्या पहिल्या ऋतूची आंब्याची कोय म्हणून जर तुम्ही त्याला कपाटामध्ये जर सजवून नटवून थटवून जर ठेवलं आणि त्याला वेगवेगळे अलंकार दागिने सुद्धा घातले की ही माझी पहिली ओळख आंब्याची पहिली कोय म्हणून मी इथं ठेवेन, तर ते कपाटामध्ये ते आंब्याची कोयचं काय होणार आहे संक्रमण त्याच्यामध्ये बदल हे तुम्ही अनुभवा. त्याच आंब्याच्या कोयला तुम्ही जमिनीखाली गाडलं त्या अंधाऱ्या कोशामध्ये किंवा आपण म्हणूया त्या जागेमध्ये जिथं काही ऊन नाही, पाऊस नाही, पाणी नाही, अशा हवा नाही अशा ठिकाणी त्याला तुम्ही टाकलं आणि गाडून टाकलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे. काही दिवसानंतर त्या आंब्याची कोय जी तुम्ही सजवून नटवून थटवून ठेवलेली होती पावडर फेरन लवली लावून ती काय होणार, थोड्या दिवसाला सडून जाईल, नासून जाईल, कुजून जाईल, सडून नासून कुजून जाईल. परंतु जी आंब्याची पोय तुम्ही त्या जमिनीखाली गाडलेली होती काही दिवसांना त्याचा छोटासा एक रोप तयार होईल, त्या रोपाचा रोपटा तयार होईल, त्याचा वट वृक्ष एवढा मोठा एक वृक्ष तयार होईल आणि त्या वृक्षाला लागणाऱ्या लगडणाऱ्या ज्या फळा त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या फळांना कितीतरी फळं लगडणार आहेत आणि त्या लगडणाऱ्या फळातून पाझरणारा जो अमृत रस आहे तो अमृत रस कित्येक पिढ्या पुढच्या चाकणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त तुम्हालाच त्याचा फायदा नाहीये तर कित्येक पिढ्या त्या आपण म्हणूया आपण सगळे बुद्धिजीवी प्राणी आहोत. फक्त त्यामध्ये म्हटलं की श्रम संस्कार हे शारीरिक श्रम करण्यासाठी नाहीयेत तर बौद्धिक श्रम करण्यासाठी सुद्धा हे संस्कार होते. मग हे संस्कार जर तुमच्या 7 दिवसामध्ये जर तुमचे आले तर जे जे वर्गातून बी ए मधून जे आलेले आहेत, बी कॉम मधून जे आलेले आहेत, बी एस सी मधून जे आलेले आहेत, एफ वाय एस वाय टी वाय ज्याच्या वर्गातून तुम्ही आलेले आहात ते विद्यार्थीच पहिला दुसरा तिसरा नंबर तिथं आला पाहिजे. परत खऱ्या अर्थानं जर शरीराचे श्रम करण्यासाठी आम्ही आलेलो नव्हतो फक्त ते तर केलंच तुम्ही आणि त्याचा परिणाम बुद्धीचे श्रम करण्यासाठी आले, मनाचे श्रम करण्यासाठी आलं, मन मेंदू आणि मनगट या तरळींचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास आणि हाच फक्त शिक्षणाचा महत्वाचा हेतू आहे. मनाचा सुद्धा झाला पाहिजे, मेंदूचा सुद्धा झाला पाहिजे, मनगटाचा सुद्धा झाला पाहिजे, कॉम्बिनेशन याही बाबतीत कॉम्बो प्रो आपण पाहिजे.
शेवटी तंत्रज्ञान हा माझा जो आवडीचा विषय आहे तो तुम्हाला सांगतो की मला तुम्ही काय प्रश्नाची उत्तरं द्या की गुगलचं हेडक्वार्टर कुठे आहे अमेरिकेत, मायक्रोसॉफ्टचं हेडक्वार्टर कुठं आहे अमेरिकेत, युट्यूबचं हेडक्वार्टर कुठं आहे अमेरिकेत, इंस्टाग्रामचं हेडक्वार्टर कुठं आहे अमेरिकेत, फेसबुकचं हेडक्वार्टर कुठं आहे अमेरिकेत, गुगलचा सीईओ कुठला आहे भारताचा, फेसबुकचा हे आपलं इंस्टाग्रामचा कुठला आहे आता नवीन झालेला भारतातला, मायक्रोसॉफ्ट जे वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट पीपीटी म्हणतो ना त्याचा सीईओ सत्य नाडेला कुठला आहे भारताचा, गुगलचा सीईओ सुंदर पिचाई कुठला आहे भारताचा, नवनिर्वाचित आता इंस्टाग्रामचा सीईओ कुठला आहे, म्हणजे हेडक्वार्टर या इमारती अमेरिकेतले आहेत, परंतु त्या इमारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ तो कुठला आहे, तो भारतातला आहे. मग या तंत्रज्ञानाच्या सगळ्या इमारती अमेरिकेतल्या त्याचा सीईओ हा भारतातला, हे असं गणित का चुकत आहे आपलं? तंत्रज्ञान महत्वाचं आहेच, परंतु त्याचा विधायक वापर करणं महत्वाचं आहे. एखादी आलेली पोस्ट चांगली वाईट खरी खोटी हे न ठरवता आपण फक्त त्याला शेअर करता येणं म्हणजे तंत्रज्ञान, ही व्याख्या आपण करून ठेवलेली आहे. किंवा कॅमेरा समोर ठेवून आपल्याला काहीतरी 10-15 ओळी बोलता आल्या म्हणजे तंत्रज्ञान, आणि त्याला पोस्ट करता आलं. किंवा समोरच्या एखादा चांगला असलेला जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करता येणं किंवा त्याला शेअर करता येणं किंवा त्यावरती कमेंट करता येणं म्हणजे तंत्रज्ञान आहे का? नाही. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये जर तुम्हाला अर्ज जर लिहिता येत नसेल तर आपल्याला तंत्रज्ञान माहित नाही. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येत नसतील तर आपण तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञानी नाही. आणि जर सादरीकरण ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, जे तुम्ही पॉवर पॉईंट म्हणता, ज्याला पीपीटी तुम्ही म्हणता, ती पीपीटी फक्त हा मसुदा त्या स्लाइड वरती टाकणे याला फक्त पॉवर पॉईंट किंवा पीपीटी म्हणत नाहीये. पीपीटीची व्याख्या बदललेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 7-8 बॅचेस जवळजवळ 20 वर्ष त्या पीपीटीचा अभ्यास केल्यानंतर मी मला बिरुदावली लावलेली आहे अख्ख्या जगासमोर. म्हणजे काय सगळ्या शिक्षकांनीच किंवा लोकांनीच मला ते पीपीटी मॅन या नावानं भूषवलेले यासाठी आहे, कारण त्याच्यातील जी गुप्त रहस्य आहे ती गुप्त रहस्य मी ती शोधलेली आहे. आणि त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस सर बरं सांगा की तंत्रज्ञान महत्वाचं आहे का नाही? तंत्रज्ञानाचा विधायक वापर करणं महत्वाचं आहे. मग सगळ्यांनी कोर्सला ऍडमिशन घ्यायचं माझ्या. मी सगळ्यांनाच ते पोस्टर दाखवत असतो, सगळ्यांना पोस्टर दाखवत असतो की माझ्या व्हॉट्सअप स्टेटस काही बघत असत. आमच्यातले तर राजू कोलेकर आहे, कोलकर आहे, आकाश आलोट आहे, हे ऋतुजा, परत सोनवणे, प्रियांका हे आमचे काही विद्यार्थी आहेत, सारिका सरे, सारिका सोनवणे, खान, अर्जुमन, हे सगळे सगळेजण बघत असतात. ऍडमिशन कुणीच घेत नाही, कारण पहिल्यापासून लहानपणापासून फक्त आपण एकच केले, ही स्पर्धा आली. सगळ्यात शेवटचं तुम्हाला मूलमंत्र कानमंत्र देत आहे की स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, फॉर्मॅलिटी करू नका, फक्त फॉर्मॅलिटीसाठी करू नका काहीही काम की मला फक्त सहभागी व्हायचंय म्हणून व्हायचं आहे. स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे का? कारण हे श्रम संस्कार खऱ्या अर्थानं तिथं सदृढीकरण त्याचं होत असतं. याचं सुपरफिशियली एक लेप तुम्हाला लावला गेलाय वरवकरणी सध्या, परंतु खरात गेल्यानंतर पायाखालून चप्पल जाणार, डोक्यातून विचार जाणार, पाठीवरून सॅक जाणार, आपण धाय उकळून पोटावरती पलंगावरती पडणार. बरोबर का? घरी गेल्यावर आपण हेच करणार. एका गावामध्ये गाढवाचं जे आहे ते पिल्लू पडलेलं असतं त्याच्यामध्ये, म्हणजे गाढवच पडलेलं असतं, आणि ते गाढवाचं जे काही केस असतात ते केस त्या विहिरीमध्ये तरंगत असतात आणि त्या विहिरीचंच पाणी त्या गावाला जात असतं. म्हणजे राजा एक ही सुद्धा एक सत्य घटनेवर कथा आहे. आळसाच उदाहरण म्हणून सांगतो याच. एक दिवस होता, दोन दिवस होता, तीन दिवस तसेच ते पेत असतात गावकरी सुद्धा. एक दिवशी राजाच्याच ओठाला जे आहे ते गाढवाचा केस इथं लागतो आणि तो म्हणतो की हे पाण्यामध्ये गाढवाचा केस कसं काय आहे? ते त्याच्या जे वजीर वगैरे असतात किंवा त्याचे जे सहकारी असतात त्यांना ते विचारतात की जावा याचा छाडा लाव. ते जातात आणि पाहतात की विहिरीमध्ये गाढव मरून पडलेला आहे आणि तशीच ती केस पित आहे. पाण्यानं केसानं मिश्रित असलेलं जे पाणी ती पित असतं. ते राजा तिथे जातो आणि त्यांना एक शक्कल सांगतो, एक आयडिया सांगतो की तुम्ही काय करा, ही केस जी आहे त्याची बाजूला सारा जावा, म्हणजे ही केस बाजूला जातील आणि हे पाणी असतं ते स्वच्छ असतं, ते स्वच्छ पाणी प्यायचं. हे अजीब गरीब शक्कल कल्पना तो त्या गावकऱ्यांना सांगतो आणि मग गावकरी सुद्धा तेच करू लागतात. दुसऱ्या दिवशी पाणी प्यायचं आहे
म्हटल्यावर ते काय करायचं, केस फक्त बाजूला काढायचे आणि पाणी प्यायचं. पण कुणाच्या एकाच्याही लक्षात येत नाही की जर आपण गाढवाच जर बाहेर काढला तर त्या गाढवापासून जनरेट होत असलेली जी केस आहेत ते केसच तयार होणार नाही, ते केसच त्याला निघून बाहेर येणार नाही, हा विचार कोणाकडे येत नाही. त्यामुळे अविचारांचं कविचारांचं जे गाढव आतमध्ये आहे ते गाढव बाहेर काढणं महत्वाचं आहे. मग परत पुढच्या वर्षीच्या श्रम संस्कार शिबिराची गरजच लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा श्रमदानाचं महत्व, श्रमाचं महत्व, कष्टाचं महत्व याचंही तुम्हाला काही राहणार नाही. कारण आपण काय करतो, चप्पल पाया खालून बाहेर काढतो, डोक्यातून काय करतो विचार. त्यामुळं पाया खालून चप्पल बाहेर काढा पडतो, हे विचार शेवटपर्यंत टिकवून ठेवा हे महत्वाचं आहे. तुम्हाला जे समजलंय ते बोला, एकदा फक्त बोला तुमच्या मित्राला, त्याचं सदृढीकरण होतं. आपण म्हणतो ना एकदा लिहिणं म्हणजे दहादा वाचण्यासारखं आहे आणि एकदा बोलणं म्हणजे दहादा लिहिण्यासारखं आहे. म्हणजे एकदा बोलणं म्हणजे शंभरदा वाचण्यासारखं झालं की नाही, मग गुणले गुणले जर केलं. मग तुम्ही हे महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस ते लक्षात चांगलं राहतं, त्याचं सदृढीकरण होतं. त्यामुळं तंत्रज्ञान महत्वाचं आहे. फेसबुक वापरायचं, इंस्टाग्राम वापरायचं, गुगल वापरायचं, सगळं वापरायचं. व्हॉट्सअप तर वापरायचं. व्हॉट्सअपमध्ये येणारे जे चांगले चांगले जे विचार असतात तेही वाचायचे. व्हॉट्सअपची युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी चालतंय. आता मी जे सगळं बोललो का नाही ते व्हॉट्सअपवरून कलेक्ट केलेलं जे ज्ञान होतं ते तुम्हाला सांगितलं किंवा आतापर्यंत ते सांगतोय. मी जे वेगवेगळं जे कलाकृती सादर करत असतो ते इंस्टाग्राम युट्यूबला इकडं तिकडं बघूनच ते मी ते शिकलेलो असतो आणि ते मी सादर करत असतो. म्हणजे याचा विधायक जर वापर केला तंत्रज्ञानाचा, मोबाईल वापरायचाच, मोबाईल शिवाय गत्यंतर नाहीच, पण त्या मोबाईलचा विधायक वापर केला तर खूप चांगला आहे. सांगतो तुम्हाला कळलं का नाही कळलं. पण आपण विघातक वापर करतो, तो विघातक वापर आपल्याला करायचा नाहीये. शेवटच्या चार ओळी सांगतो. म्हणजे काल एक सुवरचित कविता आहे, यावेळेस आता कविता ही माझी आहे, चालही माझी आहे आणि शब्दही माझी आहे. हिंदी मधली कविता आहे. हे जन्माष्टमीच्या वेळेला ही कविता तयार केलेली होती. हिंदी मधली आहे. रातों को तेरे दिन, आता पद्यस्वरूपात गद्यस्वरूपात वाचतो कारण जास्त आता आवाज बसलेला आहे थोडासा. रातों को तेरे दिन, दिन को तू रात कर. रातों को तेरे दिन, दिन को तू रात कर. चले लहर क्रांति की ऐसी कोई बात कर. अपने तेरे पास है औरों को भी साथ कर. आपदा के इस काल में हर घात पे मात कर. हजारों सवाल मन में उनसे दो हाथ कर. गम छुपा के तेरे खुशियों की बरसात कर. जो भी हो तेरे संग उनसे तू शुरुआत कर. हो भला सबका जिनसे ऐसा कुछ करा मात कर. जो भी हो ना पता उसे तू ज्ञात कर. जिसे हो जो पता उनसे मुलाकात कर. कोशिशों के गीत को अपनी सौगात कर. कोशिशों के गीत को अपनी सौगात कर. जिंदगी को जी अपने मौत को बारात कर. मौत को बारात. धन्यवाद. आणि एक स्फूर्ती तुमची प्रेरणासाठी नेहमी माझा शेवट जो असतो, म्हणजे सुरुवात जी असते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तवनानं असते. शिवस्तवन, साईस्तवन हे केल्यानंतरच मी कोणत्याही व्याख्यानाची भाषणाची मी सुरुवात करत असतो. कारण ते एक वेगळं स्फुरण प्रेरणा मी त्यांच्याकडून घेतलेली आहे. आता हे झालं की हे काम, हे झालं की हे काम, हे जे मी करत असतो किंवा आता मी माझ्या बद्दल ते सांगत नाही किंवा जे लोक आपल्याला इतिहासाच का वाचायचं, इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा काय मिळते. कारण तो आजकाल एक काम केलं की आपण आता थांबायचं. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, चला 32 दातांचा बोकड आता मी कापलेला आहे, आता मला काय करायचं आहे, थोडस पार्टी करूया, चला सन अँड साइन, चला आपण काय करू आता पार्टी करू. तसं केलं का नाही. 10 नोव्हेंबर 1659 ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा प्रतापगडावरती बाहेर काढला त्यावेळेस त्यांनी लगेच वाई जावळीचा प्रांत दुसऱ्या दिवशी काबीज केला. 18 दिवसानंतर म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 रोजी त्यांनी पन्हाळा काबीज केला. पन्हाळा काबीज केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचा कामाला तिथं सगळ्या मावळ्यांना लावून त्यांनी काय केलं, मिरजेचा किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेस त्या आदिलशहाला कळलं की आता अफजल खानाचा कोथळा सुद्धा बाहेर काढला आहे. वाई जावळी यांना जिंकली एवढे महत्वाचे असणारे प्रांत, त्यानंतर कोंढाणा जिंकलेला आहे, आता मिरजेचा किल्ला सुद्धा जिंकलेला आहे. म्हणजे 15-20 दिवसांच्या कालावधीत त्यांनी ते यांनी सगळं केलेलं असतं. शेवटी आपल्याला माहित आहे की सिद्धी जोहर ना तो पन्हाळ्याला त्यांना वेढा दिला. त्या वेढ्यालाही मोठ्या शेतातून त्यांनी मात देत त्याच्यावरून त्याच्या हातावर तुरी देत त्या वेढ्याला ते फोडून त्याला भेदून ते बाहेर पडतात. आणि त्यानंतर
मग विशाळ गडावर सुद्धा पोहोचतात, मग ती विशाळ गडावरची कथा वगैरे आपल्याला त्याची माहीत आहे. अफजलगडाचा वध सुद्धा माहित आहे. कालचा जो एक पोवाडा होता तो तानाजी मालुसरेंचा होता. शेवटच्या तुमच्या इच्छेत आता काही जणांनी मला सांगितलं, त्यामुळं शेवटचे आता 5 मिनिटं घेतो आणि आपण इथं थांबूया. एक तास होत आलेला आहे आणि अफजल खानाचा जो वध त्याच्यावरती गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2020 म्हणजे जास्त करून यातून प्रेरणा घेण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. कारण त्याच्यानंतर त्यांनी मला सांगा की अफजल खानाचा वध पहिल्यांदा का तानाजी मालुसरेंचा वीरगती पहिल्यांदा, म्हणजे कोंढाणा किल्ला जो जिंकला तो पहिल्यांदा, म्हणजे सणावळ सुद्धा लक्षात येणं महत्वाचा. अफजल खानाला पहिले मारलं, अफजल खानाचा वध पहिल्यांदा झाला, त्यामुळे चिरडीला जाऊन त्यांनी पन्हाळाला वेढा दिला. पन्हाळावर ते बाहेर गेले, पन्हाळा परत काबीज झाला, तो हातातून म्हणजे तो जिंकला. ओके, परत हातातून गेला, परत तो पन्हाळा काबीज केला. कधी? 1670 साली तानाजी मालुसरे यांच्याकडून. छत्रपती शिवाजी महाराजांना वीरमरण कधी आलं? 1680 साली, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांनी काय केलं. तानाजी म्हणजे कोंढाण्याचा जो आहे तो प्रसंग तो आलेला आहे आपल्याला. त्याच्या अगोदर जे काय झालं 10 नोव्हेंबर 1659 रोजी ते मी तुम्हाला 1-5 मिनिटाच्या पोवड्याच्या स्वरूपात इथं सांगतो आणि शेवटी माझा निरोप घेतो. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला थाम, याला कोण घालेल ये सण, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला कपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याला विडा उचलला. नाव त्याच अफजल खान, नाव त्याच अफजल खान, जिथं जागता जणू सैतान, खान बोल छाती ठोकून, शिवाला टाकतो चिरडून. मरहबा सुहानला, कौतिक झाले दरबारा, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याच घोड दळ पाय दळ, त्याच घोड दळ पाय दळ, फौजा फाट नाही बकळ, अंगी 10 हत्तीचो बळ, पाहणारा काफेत चळ चळ. वाटे थेटे त्याला चिरडी ठेचित खानाची सेना निघाली, गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राज्याची सेना मोठ बर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुणार, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी माल कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा दाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, आणि करील काय कल्पना युक्तीची. हा जी 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 जी. महाराजांनी निरोप घेतला, दंडवत घातला भवानी खानाच्या भेटीसाठी. महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी, छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियाना खान डावलत डुलत आला, खान डावलत डुलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला म्हणून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहरी जिराजी जी जी जी. पण आपला राजा काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला.
खनदाभिमान मानला कट्यारीचा वार त्यानं केला खनदान खनदाभिमान मानला कट्यारीचा वार त्यानं केला खरा खरा आवाज झाला चिलकतवत अंगाला खणाचा वार फुका गेला खान येडबडला इतक्यात महाराजांनी पोटामधील पिशवा काढला वाघनं खंच मारा केला हे टरा टरा फाडलं पोटाला हे तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जिराजी जी जी जी, जी। प्रतापगडाचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पाप सार गेले पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची हो वाट मराठे शाहीचा मांडला थाट हो जी 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 मराठे शाहीचा मांडला थाट हो जी 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 यातून जी प्रेरणा स्फूर्ती कुवत आपण घेतलेली आहे याच्यानंतर शेवटच्या मोजून चार वळी अशी आहे की आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाचे रणांगण आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाचे रणांगण हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंद मुक्तीचे तराणे आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने एवढ्या सत्यासाठी मशाल होऊन जळावं लागतं आणि एवढ्या सत्यासाठी मशाल होऊन पडावं लागतं मशाल होऊन पडावं लागतं शेवटी या ओळी तुम्ही सगळ्यांना सांगायचे आहे त्यामुळे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे देणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे धन्यवाद.